तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी। स्टेज वर आलो विनायक राऊत माईक घेतात, बोला कार्यक्रम कोणाचा? MIDC चा आहे, मस्कर साहेबांचा आहे का प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा आहे, देसाई कंपनीचा? मंचकावर येण्यापूर्वी मुख्यमंत्री साहेबही भेटले, काहीतरी माझ्या कानाजवळ बोलले, मी एक शब्द ऐकले असून माननीय बाळासाहेबांना एक गोष्ट कधीच आवडली नाही, खोटं बोलणं नाही आवडलं। आणि खोटं बोलणारा साहेबांकडे चारा नव्हता। हे बाळासाहेबांना खोटं बोलणं आवडत नव्हतं अजिबात नाही, एक क्षण सुद्धा नाही। आणि अशी खोटं बोलणारी कोण लोक होती त्यांना तेव्हा बाळासाहेबांनी शिवसेनेतून काढून टाकलं होतं, हा सुद्धा इतिहास आहे। कटू असलं तरी चालेल, पण सत्य बोल, खोटं बोलणं मला परवडणार नाही। खोटं बोलतो गेट आउट, हे दाखवलेलं त्यांनी करून, त्याच्यामुळे मला ते इतिहासामध्ये जायचं नाहीये। आमचा काय भगवानी रस्ता पुढे चालू करा, अरे काय विकासासाठी कोण अडवत होतो विचारा जरा। अहो धरणाला एक रुपया अजून धरण पुढे जातच नाही। माझ्या वेळेला जेवढी टक्के धरणाची कामं झाली जेवढ्या, आज 1% पण पुढे गेला नाही। काय विकास, काय चर्चा, काय होणार? विमानात होणार गेलो मी एकटा जाणार, कोण या येऊ नका, मी जाणार, बघूया ना। एवढे वर्ष विमानतळाला का लागले, एवढे खरडी कशी भांडी कशी का करावी लागली, मग हे सरकार आल्यानंतर ते कसं मार्गी लागलं? काही जणांनी इतका विलंब लागला अशी प्रतिक्रिया दिली, परंतु शेवटी पायगोंड लागतो आणि हा पायगोंड माननीय उद्धव साहेब ठाकरे यांच्या रूपानं मुख्यमंत्री आपल्याला मिळाले आणि तो सिद्ध झालेला आहे। या ठिकाणी एकत्र आलेले आहेत माननीय उद्धव ठाकरेजी आणि नारायण राणे। इथे एकत्र आलेले आहेत माननीय उद्धव ठाकरे आणि नारायण राणे। मला आठवले महायुतीचे गाणे, करूया ना आपण एकत्र विकास करूया। जे काय आधीचे सगळे बोलून गेलेत विकासाच्या गोष्टी, त्या मी परत नाही सांगणार। आता किल्ले म्हणजे माहिती कोणीतरी द्यावी, माझा समज असा आहे की निदान सिंधुदुर्ग तरी छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेलं आहे, कोणतरी बनर मीच बांधलं। एखादी चांगली गोष्ट असेल तर नजर लागू नये म्हणून एक काळा किट्टा लावलं, ती लावणारी काही लोक आहेत। विचारा राऊतांना, राऊत विमानात आले पेड्याचा बॉक्स घेऊन, राणेजी एक पेढा घे, मी थोडासा घेतला का डायबिटीस आहे, आणि एक त्यांना म्हणलं राऊतजी या पेढ्याचा गुणधर्म गोड आहे। हो बोलले गोड आहे, आत्मसात करा बोल। पण पेढ्यातला गोडवा हा दाखवावा लागतो, अंगी बांधवावा लागतो, आणि म्हणून तर म्हणतात तिळगुळ घे आणि गोड बोल। नारायणराव आपण म्हणाला ते खरं आहे, बऱ्याच गोष्टी तुम्ही केल्या त्याच्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो, पण कोकणची जनता डोळे मिटून कधीच राहत नाही, ती शांत आहे संयमी आहे, म्हणून सदा सर्वदा भयभीत होऊन काहीतरी करेल अशी अजिबात नाही, ती मर्द आहे। आणि म्हणूनच गेले अनेक वर्ष तिने तिच्या हक्काचा लोकप्रतिनिधी निवडून दिलेला आहे, आणि म्हणूनच खासदार विनायक राऊत इकडे निवडून आलेला खासदार म्हणून उभे आहेत, मला त्यांचा अभिमान आहे। माननीय उद्धवची एक रिक्वेस्ट आहे, विनंती आहे, माझ्याकडे एक कागदपत्रे फोटो आहे, ह्या जाग्यावरून मी आणि प्रभू भूमिपूजन करायला आलो 15 ऑगस्ट 2009। त्यावेळेला समोरच्या बाजूला आंदोलन होत होत, फोटो आहेत, जमून घेऊ देणार नाही, एक्विशन करू देणार नाही, आम्हाला विमानतळ नको। नुसतं विमानतळ फक्त साहेब नाही, रेडी बंदर आपल्या त्यावेळेच्या राजवाडीत मी मंजूर केलं। अद्याप होत आहे किती विरोध, किती विरोध, कोण करत विचारा, कोण करत? तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।